नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपण 6 ते 9 महिन्याच्या बाळासाठी डाएट चार्ट पाहणार आहोत. बाळ कधी उठतं, कधी झोपतं, बाळाची खेळण्याची वेळ कधी, या सगळ्या गोष्टींवरती बाळाचा आहार दिवसभराचा कसा अवलंबून असावा हे अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे एक कुठला ठराविक डाएट चार्ट असू शकत नाही. आज आपण बऱ्याचशा गोष्टींची चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्ही ठरवू शकता की बाळाला कुठला आहार कधी देऊ शकतो, बाळ कधी तो आहार पचन करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमच्या बाळाचा डाएट चार्ट तयार करू शकता. असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपनला नक्की सबस्क्राईब करा. बाळाला आहार चालू करणं ही बाळाच्या आयुष्यातील खूप मोठी पायरी असते. बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी, सुदृढ जडणघडणीसाठी आहार मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ती शिकण्यासाठी बाळाला वेळही द्यावा लागतो. आहार पचन होण्यासही बाळाला काही काळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे आहार चालू करताना कुठलीही घाई करू नका. बाळाला सुरुवातीला दिवसातून एक वेळा आहार चालू करा. बाळाला आहार जसा पचन होईल तसा साधारण 15 ते 20 दिवसाच्या फरकांमध्ये आपण बाळाला दुसरा आणि तिसरा आहार चालू करू शकतो. 6 महिन्याच्या बाळाला सुरुवातीला 3 वेळा आहार देणं हे त्याच्या पचन संस्थेवरती अतिरिक्त ताण देण्याप्रमाणे होऊ शकतं. 8 ते 9 महिन्यापर्यंतच्या बाळाला हळूहळू आपण दिवसातून 3 वेळा आहार देऊ शकतो. सुरुवातीला बाळ आईचं दूध घेत असतं, जे की खूप पातळ, चवीला थोडंसं गोड आणि सामान्य तापमानामध्ये असतं. शिवाय आईचं दूध बाळाला पचणारही असतं, त्यामुळे सुरुवातीचा बाळाला आहार अशाच पद्धतीचा असेल याकडे लक्ष द्या. मुलांना पहिला आहार म्हणून डाळीचं पाणी, भाताची पेस्ट देण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हे पदार्थ चवीला गोड नसतात, त्यामुळे बाळ हे पदार्थ घेण्यासाठी टाळू शकतो किंवा या पदार्थांची चव बाळाला आवडत नाही. त्यामुळे बाळाला शक्यतो पहिला आहार म्हणून एखाद्या फळाचा गाळलेला रस देऊ शकतो. रस हा बाळाला सहज पिता येतो आणि पचन व्हायलाही मदत होते. सुरुवातीला बाळाला आहार चालू केल्यानंतर बाळ किती खात आहे यापेक्षा किती पौष्टिक खात आहे याकडे पदार्थांची पौष्टिकता आणि चव वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट, गूळ, तूप, दुधाचे पदार्थ, भाज्या, डाळी, कडधान्य, मसाले वापरू शकतो. असे पौष्टिक पदार्थ वापरून बनवलेले जेवण पौष्टिक आणि चविष्ट बनायला मदत होते. बाळाला अशा पद्धतींचे वेगवेगळ्या खीर, पिवरी, शिरा, उपमा, खिचडी, वेगवेगळे सेरेलॅक देऊ शकतो. बाळासाठी असे पदार्थांचे रेसिपीज, जेणेकरून बाळाचा उत्तम शारीरिक बौद्धिक विकास व्हायला मदत होईल, बाळाचं छान वजन वाढेल आणि बाळाला ते पदार्थ व्यवस्थित खाता येतील, पचनही व्हायला मदत होईल आणि बाळाची आहार घेण्यामधील रुची वाढेल. अशा पदार्थांचे रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या किंवा वरती आय बटनमध्ये असणाऱ्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता. बाळाला सुरुवातीला आहार चालू करत असताना कोणतीही घाई करू नका. अगोदर बाळा आहार घेण्यासाठी तयार आहे का, बाळाला आहार घेतला तर तो खाता येईल का आणि पचन होईल का, या गोष्टी अगोदर तपासून पहा. बाळाला सुरुवातीला आहार चालू करत असताना आजारी आहे का, त्याला साध्या पचनाचा कुठला त्रास होत आहे का, या गोष्टींचीही विशेष काळजी घेणं अशा वेळी गरजेचं आहे. जन्माच्या वेळीच्या वजनाच्या दुप्पट झाल्यानंतर आपण बाळाला आहार चालू करू शकतो. बाळाचं वय जर 5 महिन्यांपुढे असेल आणि वजन वाढत असेल, बाळ सशक्त सुदृढ असेल, तर ह्या वयात तुम्ही बाळाला पहिला आहार देऊ शकता. तुमच्या बाळाला जर नियमित कुठली औषधं द्यावी लागत असतील, बाळ जर सतत आजारी पडत असेल, कुठली शस्त्रक्रिया झाली असेल, बाळाला पचनासंदर्भात जर काही गंभीर आजार असतील, पचनाच्या तक्रारी असतील, बाळ प्रीमॅच्युअर असेल, तर अशा बाळाला आहार चालू करताना एकदा डॉक्टरांना भेटून तपासणी करा आणि मग आहार चालू करण्याचा निर्णय घ्या. बाळाला आवडेलच ज्या पद्धतीचे पदार्थ आवडतील आणि खाता येतील असेच पदार्थ सुरुवातीला आहारामध्ये द्या, म्हणजे मुलांची आहार घेण्यामधील रुची वाढेल आणि आहार घेण्याची सवय आवड लागल्यानंतर हळूहळू बाळ वेगवेगळे पदार्थ खाण्यास सुरुवात करेल. त्यामुळे एक ठराविकच चव किंवा एक ठराविकच पदार्थ बाळाला आवडेल असा अट्टहास करू नका. बाळाला पहिला आहार चालू करताना शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये द्या, म्हणजे दिवसभराच्या हालचालीमध्ये खेळण्यामध्ये तो पचन होईल. त्यासोबतच आपल्यालाही बाळावरती लक्ष ठेवता येईल की खाल्लेल्या पदार्थामुळे बाळाला कुठला त्रास आहे का, त्याचं पचन व्यवस्थित होत आहे का, या गोष्टींची काळजी आपल्याला घेता येईल. बाळाला कुठलाही पदार्थ दिल्यानंतर तो सलग 3 दिवसापर्यंत देऊ न गरजेचं आहे, म्हणजे तो पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाला काही त्रास झाला का,
हे आपल्याला लक्षात घेता येईल आणि जर नसेल तर तो पदार्थ तुम्ही बाळासाठी कंटिन्यू करू शकता. बाळाला सुरुवातीला आहार चालू केल्यानंतर द्रव स्वरूपातील पदार्थ द्या. बाळाचा पहिला आहार शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये द्या आणि तो पदार्थ खाऊन झाल्यानंतर दिवसभर बाळाला भुकेनुसार आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिळू शकतो. आहार पौष्टिक द्यायचा आहे हे जरी खरं असलं तरीही त्याचा अतिरेक करू नका. बाळाला पदार्थ पौष्टिक हवे म्हणून कधी कधी खूप जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट, तूप किंवा असे काही पदार्थ अतिप्रमाणात दिले जातात. त्यामुळेही शरीराचं संतुलन बिघडू शकतं आणि त्यामुळे बाळाला त्रासही होऊ शकतो. बाळाला पौष्टिक पदार्थ त्याच्या भुकेनुसार, आवडीनुसार आणि योग्य प्रमाणातच देणं गरजेचं असतं. बाळाला पाणी देताना ते व्यवस्थित उकळून निर्जंतुकीकरण केलेलं असावं, कारण लहान मुलांना पाण्यातूनही बरेचसे आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. बाळाला कोणताही अन्न पदार्थ देताना स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. पदार्थ बनवताना वापरली जाणारी भांडी, हात व्यवस्थित स्वच्छ असावे. बाळाला कोणताही पदार्थ देत असताना तो ताजा बनवून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पचनाचा कोणताही त्रास होणार नाही. बाळाला पहिल्यांदा कोणत्याही पदार्थांची ओळख करून देत असताना तो आवडेलच असं गृहीत धरू नका. त्यामुळे पहिल्यांदा कोणता पदार्थ देत असताना तुम्ही नियमित देत असणारा एक पदार्थही तयार करून ठेवा. म्हणजे जर नवीन पदार्थ बाळाला आवडला नाही तर तुमचा नियमित असणारा पदार्थ तुम्ही बाळाला देऊ शकता. बाळाला 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत आहारामध्ये मीठ आणि साखर देणं शक्यतो टाळा. पदार्थांना गोड चव येण्यासाठी आपण नैसर्गिकरित्या बनवलेला गूळ, फळांचे रस वापरू शकतो. पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट, मसाले, तूप, भाज्यांचे प्युरी, गूळ असे पदार्थ वापरले तर पदार्थ चविष्ट आणि अधिक पौष्टिक व्हायला मदत होईल आणि 1 वर्षानंतरच्या बाळाच्या आहारामध्ये देखील मिठाचं प्रमाण अगदी योग्य असावं असं याकडे लक्ष द्या. त्याचा अतिरेक कधीही होऊ देऊ नका. बाळाच्या आहारामध्ये मीठ आणि साखर दिलं नाही तरीही बाळाला आवश्यक असणारी सोडियमची गरज ही फळं, भाज्या, दूध यातून पूर्ण केली जाते. मीठ आणि साखरेमध्ये असणारा अतिरिक्त प्रमाणातील सोडियम बाळाच्या किडनीवरती गंभीर परिणाम करू शकतं आणि लहानपणापासूनच बाळाला काही आजारही होऊ शकतात. त्यामुळे मीठ आणि साखर योग्य प्रमाणात येईल याकडे लक्ष द्या. लहान वयातच अतिरिक्त मीठ आणि साखरेच्या सेवनामुळे मुलांना रक्तदाब, लठ्ठपणा, डिहायड्रेशन, रोगप्रतिकार शक्ती कमी होणं असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे मीठ आणि साखरेचा वापर अगदी कमी असेल याकडे लक्ष द्या. बाळाला आवश्यक असणारी साखरेची गरज ही आईमधून आणि फळामधून भागते. बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की बाळाला पहिला आहार म्हणून काय द्यावं. डाळीचं पाणी, भाताची पेज, एखाद्या फळाची प्युरी, एखाद्या भाजीची प्युरी, रव्याची खीर, नाचणीचं सत्व की सॅरेलॅक. बाळाला सुरुवातीला आहार चालू करताना जर तो चवीला गोड असणार आणि पातळ स्वरूपातील असेल तर तो बाळाला व्यवस्थित खाता येतो, कारण आईचं जे दूध असतं तेही याच प्रकारचं असतं. त्यामुळे एखाद्या गोड रसाळ फळाचा रस तुम्ही बाळाला देऊ शकता, जो की चवीला गोड असतो आणि सहज पचणारा असतो. तसेच फळांमध्ये भरपूर पोषण तत्व असतात जे की बाळाचं वजन वाढवायलाही मदत करतात. ते भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. रस हा बाळाला
सहज पिताही येतो आणि चवीला गोड असल्याने तो बाळाला आवडतोही. त्यामुळे बाळासाठी पूरक आणि सहज खाता येईल असा आहार आहे. म्हणून पहिला रस म्हणून शक्यतो फळाचा रस निवडा. बाळाला सुरुवातीला कुठलेही अन्न पदार्थ देत असताना ते गाळणीतून गाळून मगच द्या, म्हणजे अन्नाचा छोटासा कणही त्यामध्ये अडकणार नाही. सुरुवातीला बाळ आहार घेत असताना जर असा एखादा अन्नकण अडकला तर त्रास होऊन बाळ आहार घेणं टाळू शकतो. त्यामुळे सुरुवातीला आहार व्यवस्थित खाता येईपर्यंत पदार्थ व्यवस्थित गाळून मगच बाळाला देणं प्रेफर करा. बाळाला सुरुवातीला आहारामध्ये सफरचंद, पियर, केळी, आंबा, पपई अशा फळांच्या प्युरी देऊ शकतो. गाजर, बीट, पालक, दुधी भोपळा, रताळे, बटाटा अशा फळांची प्युरी ही देता येतात. हळूहळू बाळाला असे पदार्थ खाता येऊ लागले आणि पचन होऊ लागल्यानंतर पण बाळाला धान्य, डाळी, सेरेल हे देखील देऊ शकतो. बाळाला मऊ शिजलेला भात, रव्याची खीर, नाचणीचं सत्व, ज्वारीची खीर, मुगडाळीची खीर, डाळ आणि तांदळाचं सेरेलॅक्स, मिक्स धान्य, कडधान्याचं सेरेलॅक्स देता येतं. हे पदार्थ खूप मऊ शिजलेले आणि अगदी दात नसणाऱ्या बाळालाही खाता येतील असे पातळ स्वरूपात केलेले असावे. बाळाला दात आल्यानंतर आपण हळूहळू थोडासा घन स्वरूपातील आहार, परंतु तोही मऊ शिजलेला, बाळाला थोडासा चावूनही गिळता येईल असा असावा. 6 महिन्यानंतरच्या बाळाला सकाळी उठल्यानंतर अगोदर आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क आणि त्यानंतर साधारण 1/4 ते 1/4 तासात आहार देऊ शकतो. बाळाने आहार घेतल्यानंतरही 1-2 चमचे जरी खाल्लं तरीही त्याच्या भुकेनुसार फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं दूध देणं गरजेचं असतं. आपण मागं पाहिल्याप्रमाणे 15 ते 20 दिवसाच्या फरकामध्ये बाळाला पहिला आहार व्यवस्थित पचन झाल्यानंतर खाता येऊ लागल्यानंतर दुसरा आहार चालू करू शकतो. दुसरा आहार बाळाला दुपारच्या वेळेमध्ये द्यावा आणि त्यानंतर पुढच्या 15 ते 20 दिवसानंतर तिसरा आहार देऊ शकतो. तो बाळाला संध्याकाळच्या झोपेच्या साधारण 2 तास अगोदर द्या, म्हणजे पचन सहज होण्यास मदत होईल. 1 वर्षानंतरच्या बाळाला दिवसभरात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जेवण आणि मधल्या भुकेसाठी 2 वेळा स्नॅक्स देता येतात. स्नॅक्स शक्यतो बाळाला भरपूर ऊर्जेता येतील यासाठीचे फळे, फळांचे रस, ड्रायफ्रूट, उकडलेल्या भाज्या, अंडी अशा स्वरूपातील द्या. 1 वर्षानंतरच्या बाळाला आहार घेण्याची आणि पचवण्याची व्यवस्थित सवय लागते आणि एक छान रुटीन तयार झालेलं असतं. ते रुटीन नियमित ठेवा, म्हणजे बाळाला 3 वेळा मुख्य जेवण आणि 2 वेळा स्नॅक्स घेण्याची सवय लागते. बाळाला भरपूर पोषण तत्व मिळतात आणि आहाराची चांगली सवय बाळाला लागते. बाळाला सुरुवातीला आहार चालू करणं ही आई आणि बाळासाठी खूप शिकून समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यासाठी काही वेळही देणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येक आईला आणि बाळाला त्याच्या वेळेनुसार आपल्या बाळाचा आहार कसा असावा हे ठरवून आहार चालू करणं गरजेचं असतं. बाळाला अशा आहारातून भरपूर पौष्टिकता मिळेल व बाळ आवडीने खाईल. बाळाला आहार घेण्याची सवय लागल्यानंतर बाळासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवश्यकता भासत नाही. हळूहळू 1 वर्षानंतरच्या बाळाला आपण घरात जे शिजवलेलं अन्न आहे तेच कमी तिखट, तेलकट, जास्तीत जास्त पौष्टिक, मऊ, शिजलं असं मॅश करून तुम्ही देऊ शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि 6 ते 9 महिन्याच्या बाळाचा डायट चार्ट कसा तयार करायला हवा याबद्दलच्या तुमच्या सगळ्या शंका यातून क्लिअर झाल्या असतील. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पाहू शकता. परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. थँक्यू.